रावसाहेब दानवेंच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा महाविकास आघाडीला शोध. सलग 5 निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशी झालेली आहे. दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध त्या पक्षात चालू आहे. सलग 5 वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी होणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल असा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वणवा आहे. यातूनच सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झालेला आहे. 1996 आणि 1999 झालेल्या निवडणुकीत उत्तमसिंग पवार आणि त्यांच्यानंतर सलग 5 निवडणुकीत रावसाहेब दानवे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 99 पासून काँग्रेस उमेदवाराचा पराभव झालेला आहे. रावसाहेब दानवे निवडणुकीच्या राजकारणात खूप मोठे मानले जातात. 1999 पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी 2 वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. भाजपसोबतच विरोधी पक्षातील अनेक लहान मोठ्या नेत्यांशी, त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत होती. यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्यासोबत असणार नाही आहे. या नवीन राजकीय समीकरणाने भाजप म्हणजेच रावसाहेब दानवे यांची मतं किती कमी होतील याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांना आहे आणि विशेष म्हणजे भाजपमध्येही ही चर्चा चालू आहे. सलग 5 निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशी झालेली आहे. दानवेंच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध हा काँग्रेसमध्ये सुरू आहे आणि वेगवेगळ्या पक्षात देखील सुरू आहे. मागील 5 निवडणुकींमध्ये सर्वात चुरशीची लढत दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात झाली होती. त्यावेळी काळे फार कमी फरकाने म्हणजे 1838 मतांनी पराभूत झाले होते. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा आहे. जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महमूद यांनी या संदर्भात सांगितलं की गेल्या 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला असला तरी यापैकी अनेक निवडणुकींमध्ये काँग्रेसचे उमेदवार फार कमी मताने पराभूत झाले. 1998 आणि 2009 काँग्रेस उमेदवार अल्पमताने पराभूत झाले तर 99 काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. आगामी निवडणुकीसाठी कल्याण काळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह अन्य नावं देखील उमेदवारीकरता चर्चेत आहेत. काँग्रेस पक्ष सलग पराभूत होत असल्याने महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोण उमेदवार उभा असेल ते भाजपला समर्थ टक्कर देऊ शकेल का असा सूर त्या पक्षातून उमटतो आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्यासह काही नावं यासाठी कार्यकर्त्यांच्या पातळीवरील चर्चेत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी या संदर्भात लोकसत्ताला सांगितलं की या लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत उमेदवारीसाठी अत्यंत आवश्यक असतं. महाविकास आघाडीत ही जागा सोडवून घ्यायची असेल तर तशी मागणी आम्हाला पक्षश्रेष्ठींकडे करावी लागेल. आमच्या पक्षाला जागा सुटली तर उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. 1999 झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते. त्यावेळेस दोन्ही पक्षातील पराभव करून भाजपचे रावसाहेब दानवे पहिल्यांदाच लोकसभा सदस्य झालेले होते. 2024 निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावं चर्चेत आलेली आहेत. आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आहे. जालना लोकसभा मतदारसंघात ते नसले तरी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितच आहेत. परंतु जालना लोकसभा उमेदवारीचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा ही त्यांच्या पक्षात हमखास होत असते. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचं देखील नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून ते 3 वेळेस आमदारपदासाठी निवडून आलेले होते. त्यांचे वडील कैलासवासी पुंडलिकराव दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून 2 वेळेस निवडून आलेले होते. याशिवाय पैठणचे माजी आमदार संजय वाचौरे यांचं नाव देखील इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये घेतलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख यांनी सांगितलं की आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे. या मतदारसंघात पक्षाचं मोठं जाळं आहे आणि महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची आमची मागणी आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही तशी मागणी केलेली आहे आणि निश्चितच ही जागा आम्ही सोडवून घेऊ आणि या जागेवरती आमचा विजय निश्चित करू, असं देखील ते यावेळेस म्हणाल्यात. तर मंडळी, रावसाहेब दानवे हे सलग 5 वेळा या मतदारसंघामधनं लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत आणि आता त्यांना हरवणं, त्यांना चितपट करणं हे केवळ अशक्य जरी असलं तरी नाहीच्या बरोबर आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी काँग्रेसच नाही तर सगळ्याच पक्षांचा जोर हा जोरकस पद्धतीने लागणार आहे. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.